कार्यक्षम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या केंद्र सरकारच्या विविध योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कर्जत तालुक्यातील डिक्सळ येथे केले भारतीय जनता पार्टी उमरोली जिल्हा परिषद विभागाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांचा सत्कार तसेच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान भारतीय जनता पक्ष देशाचे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार कार्यक्रम तालुका सरचिटणीस राजेश भगत व त्यांच्या पत्नी सुप्रिया भगत यांनी आयोजित केला होता रोहित मंगल कार्यालय डिक्सळ या ठिकाणी झालेल्या समारंभात आमदार प्रशांत ठाकूर उत्तर रायगड भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी चिंचवली ग्रामपंचायतचे सरपंच रोशन पाटील मांडगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच निकिता कराळे वृद्ध कलाकार साहित्यिक पेन्शन योजना समितीवर नेमणूक झालेले काशीनाथ पार्टे यांचा सन्मान करण्यात आला तसेच उमरोली जिल्हा परिषद गटातील सामाजिक आर्थिक बचत गटात काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे जिल्हा चिटणीस रमेश मुंडे कर्जत तालुका मंडळाचे अध्यक्ष मंगेश म्हसकर सरचिटणीस संजय कराळे कर्जत नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अशोक ओसुरे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे कल्पना दास्ताने सनी यादव नगरसेवक बळवंत घुमरे नितीन कांदळगावकर रमेश कदम सूर्यकांत गुप्ता अभिषेक तिवारी संदेश कराळे दर्शन कांबळी जयदास जाधव केशव तरे दीपक जगताप हेमंत पाटील सूर्यकांत गुप्ता स्नेहा गोगटे ॲडव्होकेट प्रीती तिवारी शर्वरी कांबळे सर्वेश गोपटे उपस्थित होते यावेळी दहा उद्योजक महिलांना शिलाई मशीन चे वाटप करण्यात आले बचत गटातील महिलांना साडी वाटप करण्यात आली पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट